हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे सोपन आणि तुम्ही बघत आहे सोपन क्रिएशन। जे कोणी चॅनल फर्स्ट टाईम असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथे अशाच प्रकारे बॅनर एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि स्टेटस एडिटिंगचे व्हिडिओज मराठीमधून पाहत असतो। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, तुम्हाला जर बॅनर एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि स्टेटस एडिटिंगमध्ये काही पण अडचण असली तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, कारण मी इंस्टाग्रामला सर्वांना रिप्लाय करतो। इंस्टाग्रामला मेसेज जास्त असल्यामुळे मी तिथे मेसेज बघायला तिथे वेळ लागते, पण मी तिथं सर्वांना रिप्लाय करतो। तिथं तुम्हाला तुमच्या मेसेजचा नक्की रिप्लाय करेल मी। आणि तुम्हाला जर डेली बॅकग्राऊंड किंवा PNGs डेली पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता। टेलिग्राम ग्रुपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जी इंस्टाग्रामची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल रक्षाबंधन व्हिडिओ एडिटिंग करणार आहे। खूप जणांचे कमेंट्स आले होते आपल्या चॅनलवरती की रक्षाबंधन स्पेशल काइन मास्टर व्हिडिओ एडिटिंग कर, त्यासाठी आजच्या व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, रक्षाबंधन स्टेटस व्हिडिओ एडिटिंग। सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। आणि जे आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे, म्हणजे जे आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे आपलं 300 लाईक, ते नक्की कम्प्लीट करा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ तयार करण्यासाठी काइन मास्टर ॲप्लिकेशनची आवश्यकता आहे। जे मी काइन मास्टर यूज करत आहे, जे प्रो APK आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही ते काइन मास्टर डाउनलोड करू शकता, कारण जे प्लेस्टोरवर काइन मास्टर आहे त्यामध्ये सर्व इफेक्ट अनलॉक केलेले नाही आहेत। आणि तिथं आपण जेव्हा तुम्ही व्हिडिओ एडिट करता तिथं ते वॉटरमार्क येते। सो त्यासाठी तुम्हाला जर विदाऊट वॉटरमार्कचं जे काइन मास्टर यूज करायचं असेल तर तुम्ही मी जे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ते काइन मास्टर तुम्ही आधी डाउनलोड करून घ्या। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या प्लसवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जो हा रेशो सिलेक्ट करायचा आहे 16:9 ओके। त्यानंतर तुम्हाला मी एक बॅकग्राऊंड दिलेला आहे सर्वप्रथम, ते तुम्हाला त्या फोल्डरमधून ॲड करायचं आहे ओके। अशा प्रकारे बॅकग्राऊंड आहे ते तुम्हाला इथे ॲड करायचं आहे। त्यानंतर सर्वप्रथम आपण जो व्हिडिओचा फर्स्ट पार्ट आहे तो आपण तयार करणार आहे। त्यासाठी जे या व्हिडिओची लेंथ आहे ती तुम्हाला 9 सेकंदापर्यंत घ्यायची आहे ओके। अशा प्रकारे ओके। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला याच्यावरती एक इमेज ॲड करायची आहे, ती पण मी तुम्हाला त्या रक्षाबंधनच्या फोल्डरमध्ये दिलेली आहे। ओके, अशा प्रकारे तुम्हाला ती इमेज इथं प्रॉपर अशा प्रकारे तुम्हाला इथे ॲड करायची आहे, ते स्मॉल करून ओके। ओके, आता अशा प्रकारे आपण ती ॲड केलेली आहे आणि ते पूर्ण इमेज तुम्हाला 9 सेकंदपर्यंत करायची अशा प्रकारे ओके। जी लेंथ आहे ते 9 सेकंदपर्यंत तुम्हाला वाढवायची आहे ओके। त्यानंतर परत राईटवर क्लिक करून द्यायचं आहे अशा प्रकारे ओके। मित्रांनो, इमेज ॲड झाल्यानंतर तुम्हाला एक याच्यावरती एक इफेक्ट ॲड करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला लेअरवर जायचं आहे, नंतर इफेक्टमध्ये जायचं आहे। त्यानंतर इथं एक पोस्टर परफेक्ट म्हणून एक इफेक्ट आहे, तो तुम्हाला अशा प्रकारे याच्यावरती ॲड करायचा आहे ओके। त्यानंतर जे हा इफेक्ट जे आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओसाठी करायचे अशा प्रकारे ओके। जी याची साईज आहे पूर्ण व्हिडिओसाठी करायची अशा प्रकारे ओके। त्यानंतर परत तुम्हाला राईट साईडवर क्लिक करून द्यायचं आहे, नंतर तुम्ही बघू शकता। आणि जे आपलं जे आपण हँडची जे PNG आहे त्याची तुम्हाला इन ॲनिमेशन तुम्हाला फेडवर करायचं अशा प्रकारे ओके। हे तुम्हाला फेड थोडं 2.2 सेकंदपर्यंत करू शकता अशा प्रकारे ओके। मी एकदा परत इफेक्ट बघू शकता ओके। जो हा इफेक्ट आहे जे पोस्टर परफेक्ट, त्याच्या जो इन ॲनिमेशन आहे ते तुम्हाला फेडच करायचं अशा प्रकारे ओके। त्याची पण आपण 1.5 ठेवून देऊ अशा प्रकारे ओके ओके। त्यानंतर जो इफेक्ट जेव्हा ते पूर्ण जो हँड क्लिअर दिसते आपल्याला, त्यानंतर तिथून आपला इथून हा बाजू जो इफेक्ट आहे आपल्याला रिमूव्ह करायचा अशा प्रकारे क्रॉपच्या ऑप्शनवरून राईट साईडचा एरिया आपल्याला रिमूव्ह करायचा अशा प्रकारे बघू शकता परत तुम्ही ओके। नंतर जे इफेक्ट आहे त्याला आउट ॲनिमेशनसुद्धा आपल्याला फेडच द्यायचं अशा प्रकारे ओके ओके। त्यानंतर मित्रांनो, इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला थोडं म्हणजे इथं इफेक्ट एंड होते, त्या तिथे एक तुम्हाला एक टेक्स्टची जे मी तुम्हाला व्हिडिओ तयार करून दिला आहे टेक्स्टचा, तो तुम्हाला ॲड करायचा आहे। लेअरवरती जाऊन तुम्हाला परत मीडियावर जायचं आहे
आणि जे टेक्स्टची पी एन जी आहे बघू शकता अशा प्रकारे. ओके, त्या याच्यावर जे पी एन जी था आपण बघू शकता. तुम्हाला आता याचे जे ब्लेंडिंग मोड आहे या टेक्स्टचं, ते तुम्हाला ब्लेंडिंग मोड तुम्हाला स्क्रीनवर करायचं आहे अशा प्रकारे. ओके, आता परत मी एकदा बघू शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला पूर्ण हे असे बघा, तुम्हाला साईज वाढून अशा प्रकारे इथे ॲड करायचे आहे ते पी एन जी. परत तुम्हाला राईट साईडवर क्लिक करायचं आहे. ओके, आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो तुम्हाला इथून तुम्ही रिमूव्हसुद्धा करू शकता. बघून घेऊ एकदा, थोडं तुम्ही जे बॅकग्राऊंड आहे तुम्ही थोडं वाढून घ्या. अजून इथपर्यंत टेक्स्ट इफेक्ट आहे तिथपर्यंत तुम्ही जे बॅकग्राऊंड आणि जो हँडवाली पी एन जी आहे तुम्ही अशा प्रकारे वाढू शकता. ओके, त्यानंतर जेव्हा तो टेक्स्टचा इफेक्ट ते एंड होते त्यावर तुम्हाला सर्व बॅकग्राऊंड आणि जो हँडची पी एन जी आहे ती तुम्हाला क्रॉप करून घ्यायची आहे. ओके, तुम्ही परत बघू शकता एकदा. ओके, टेक्स्ट पी एन जी ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे एक ओवरले जे पार्टिकलची एक व्हिडिओ आहे तो तुम्हाला याच्यावरती ॲड करायचा आहे. त्यासाठी परत तुम्हाला लेअरवरती जाऊन मीडियावर जायचं आहे. नंतर फोल्डरमधून तुम्हाला हा एक व्हिडिओ दिलेला आहे मी, हा तुम्हाला स्प्लिट स्क्रीनवर जाऊन तुम्हाला फुल स्क्रीनवर करायचं आहे अशा प्रकारे. ओके, त्यानंतर जे ओवरले पार्टिकल आहे त्याचं जे ब्लेंडिंग मोड आहे ते तुम्हाला स्क्रीनवर करायचं आहे अशा प्रकारे. ओके, जो ऑपेसिटी थोडी कमी करू शकता अशा प्रकारे. त्यानंतर परत तुम्ही एकदा व्हिडिओ बघू शकता. ओके, जो आता आपल्या व्हिडिओचा जो फर्स्ट पार्ट आहे तो इथे झालेला आहे कम्प्लीट. त्यानंतर तुम्हाला हा एक व्हिडिओ आहे हा तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे आधी फुल एच डीमध्ये. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्ही जो आधीवाला एडिट केलेला व्हिडिओ आहे तुम्हाला परत इथे ॲड करायचा आहे. काइनमास्टरमध्ये तुम्ही जो व्हिडिओ केलेला आहे तो अशा प्रकारे तुम्हाला ॲड करायचा आहे. ओके, इथे ॲड केलेला आहे मी पहिला जो आधी आपण एडिट केलेला व्हिडिओ फर्स्ट पार्ट. त्यानंतर मी तुम्हाला एक सेकंड पार्टची एक क्लिप दिली आहे व्हिडिओची, ती तुम्हाला ॲड करायची आहे. ओके, बघू शकता अशा प्रकारची क्लिप आहे इथं आपण समोर ती ॲड झालेली आहे आणि त्याला ट्रान्झिशन इफेक्ट मी ऑलरेडी दिलेला आहे. ओके, दुसऱ्या पार्टमध्ये सर्वप्रथम तुम्हाला जेव्हा जो ट्रान्झिशन इफेक्ट एंड होते तिथे तुम्हाला एक अजून एक इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला लेअरवरती जायचं आहे, नंतर इफेक्टवर जायचं आहे, नंतर एक व्ही एच एस रिवाइंड म्हणून एक इफेक्ट आहे तर तुम्हाला याच्यावरती ॲड करायचं आहे अशा प्रकारे. ओके, अशा प्रकारे इफेक्ट तुमच्या पूर्ण व्हिडिओसाठी तुम्हाला ॲड करायचा. ओके, की तो तुम्हाला काही सेकंदासाठी तुम्हाला इफेक्ट तो अशा प्रकारे द्यायचा आहे. त्यानंतर परत तुम्हाला क्रॉप करून घ्यायचं आहे राईट साईडवरती, म्हणजे जे स्प्लिट ट्रीम वर्क करून तुम्हाला राईट साईडवर जो राईट साईडचा एरिया आहे तो तुम्हाला क्रॉप करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकताय आपण इथे इथं एक इफेक्ट दिलेला आहे. त्यानंतर या इफेक्टचे जिथं इफेक्ट स्टार्ट होते त्यानंतर इथे तुम्हाला एक पी एन जी ॲड करायची आहे जे मी तुम्हाला दिलेली आहे रक्षाबंधनवाली पी एन जी अशा प्रकारे तुम्हाला याच्यावरती अशी ॲड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे पी एन जी ॲड केल्यानंतर जे पी एन जीची जे लेंथ आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओसाठी करायचं आहे लेंथ. ओके, त्यानंतर जे हे पी एन जी आहे यावरती क्लिक करून तुम्हाला वरती जे थ्री डॉट्सचं ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला सेंड टू बॅक जे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता परत तुम्ही एकदा बघू शकता आणि जे पी एन जी आहे आणि याला तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्ही याला फेड ॲनिमेशन देऊन द्या तुम्ही अशा प्रकारे. ओके, एक सेकंड जे फेड आणि त्याची जे स्पीड आहे ते मला एक सेकंड ठेवायचे अशा प्रकारे. ओके, परत मी एकदा बघू शकतो. ओके, त्यानंतर जो जर तुम्हाला वाटत असेल जो इफेक्ट जास्त होत असेल तुम्ही इथून क्रॉपसुद्धा करू शकता. ओके, बघू शकता परत. ओके, त्यानंतर जे रक्षाबंधन आणि पी एन जी ॲड झाल्यानंतर तुम्हाला
परत एक डेटची पीएनजी मी तुम्हाला तयार करून दिलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला असे थोडं जेव्हा रक्षाबंधन पीएनजी ॲड झाल्यानंतर ते थोडं पुढे जाऊन तुम्हाला ती पीएनजी ॲड करायची आहे मीडियावरती जाऊन. परत अशा प्रकारे पीएनजी तुम्हाला हे ॲड करायची आहे इथे. ओके, न्यायला ॲनिमेशन द्यायचं आहे तुम्हाला स्लाईड राईट. ओके, आणि त्याचा जे इफे जो त्याचा स्पीड आहे तुम्हाला 1.5 अशा प्रकारे ठेवायचं. ओके, परत बघू शकतो मी. आणि याची जे डेटची पीएनजी आहे त्याची सुद्धा लेंथ तुम्हाला पूर्ण व्हिडिओसाठी ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमचं जे फोटो आहे किंवा तुमचं जे नेम आहे ते तुम्ही ॲड करू शकता. सध्या मी फोटो ॲड करत नाही आहे, मी जे माझं नेम आहे ते इथे ॲड करतो. त्यासाठी मी लेअरवरती जातो, परत मीडियावरती जातो, नंतर मी जे पिक्सल लॅबमध्ये तयार केलेलं आहे माझं नेम ते इथे ॲड करतो. ओके, बघू शकतो अशा प्रकारे मी ते ॲड केलेलं आहे. नंतर मी इथून थोडं ते सेट करून देऊ अशा प्रकारे. ओके, आणि नंतर जे इन ॲनिमेशन आहे ना वाईप राईट म्हणून अशा प्रकारे इथे ॲनिमेशन आहे अशा प्रकारे देऊन देईल त्याला. ओके, आणि त्याची जे व्हिडिओची लेंथ आहे ते पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पूर्ण व्हिडिओसाठी पाहिजे ते लास्टपर्यंत. त्याआधी मी पूर्णची जी लेंथ आहे ते पूर्ण लास्टपर्यंत ॲड केलेली आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे एक इफेक्ट ॲड करायचा आहे. तो जे पूर्ण म्हणजे जिथून व्हिडिओ चालू होते तिथून तुम्हाला एक इथं एक इफेक्ट ॲड करायचा आहे. परत तुम्हाला लेअरवरती जायचं आहे, मीडियावर जायचं आहे. नंतर एक व्हिडिओ इफेक्ट दिलेला आहे मी अशा प्रकारे. नंतर तुम्हाला तो स्प्लिट स्क्रीनवर करून फुल स्क्रीनवर ॲड करायचा आहे. नंतर ज्याची जी ब्लेंडिंग मोड आहे ते तुम्हाला स्क्रीनवर करायचं आहे. ओके, आणि याची ऑपेसिटीसुद्धा मी कमी करू शकता अशा प्रकारे. ओके, परत मी व्हिडिओ बघू शकता तो. ओके, साऊंड आहे तो ऑलरेडी कमी करून ठेवतो. ओके, जी क्लिप आहे तुम्हाला दोन वेळा ॲड करायची आहे कारण त्याची जी लेंथ आहे ती कमी आहे. त्यासाठी परत मी याच्यावरती क्लिक करतो आणि याचा डुप्लिकेट करतो. ओके, आणि ते पूर्ण व्हिडिओ आयडी अशा प्रकारे याच्यावरती प्रेस करून याच्यासमोर लावून देतो अशा प्रकारे. ओके, बघू शकता. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत एक लाईटवाला मी इफेक्ट मी तुम्हाला तयार करून दिलेला आहे. परत तुम्हाला लेअरवरती जायचं आहे, मीडियावर जायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला तो लाईटवाला इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि याचंसुद्धा तुम्हाला स्प्लिट स्क्रीनवर जाऊन तुम्हाला फुल स्क्रीनवर करायचं आहे. ओके, आणि याचीसुद्धा ब्लेंडिंग मोड तुम्हाला स्क्रीनवर करायची आहे. ओके, बघू शकता परत तुम्ही एकदा व्हिडिओ. ओके, त्यानंतर तुम्ही तुमचा जो लोगो आहे तो तुम्ही ॲड करू शकता. आणि हे पूर्ण स्टेटस तयार झाल्यानंतर तुम्ही याच्यावरती जे सॉन्ग आहे ते तुम्हाला ॲड करायचं आहे. परत तुम्हाला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. आणि जे सॉन्ग दिलेलं आहे मी ते तुम्हाला इथं ॲड करायचं आहे. ते मी परत याच्या जे सॉन्गमध्ये तुमचं जे सॉन्ग जे व्हिडिओ पूर्ण झाल्यावर तुम्हाला ते तुमचं जे आपलं स्टेटसचं जे सॉन्ग आहे ते तुम्हाला ॲड करायचं आहे. सध्या मी इथे स्टेटसचं जे सॉन्ग आहे ते ॲड करून दिलेलं नाही आहे कारण कॉपीराइट स्ट्राईक येऊ शकतो त्यासाठी. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्ही मित्रांसोबत शेअर करा. आणि जे लाईकचं टार्गेट आहे 300 लाईक ते नक्की कम्प्लीट करा कारण आपण इथे अशाच प्रकारे व्हिडिओ एडिटिंगचे रिलेटेड व्हिडिओज बघत असतो. म्हणून व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.